विदर्भवादी ओबीसी नेता डॉक्टर अशोक जीवतोड़े आने वाले 25 जून को भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर रहे हैं। इस मौके पर राज्य के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ अन्य लोक प्रतिनिधि तथा भाजपा के पदाधिकारी मौजूद रहेंगे। तो चलिए देखते हैं इस प्रवेश के संबंध में डॉक्टर अशोक जीवतोड़े ने क्या कहा तथा इस मौके पर अन्य कौन से मान्यवर उपस्थित रहेंगे इस खबर में। पच्चीस जून को जनता महाविद्यालय के मैदान पर दोपहर 3:30 बजे के आसपास विदर्भवादी ओबीसी नेता डॉक्टर अशोक जीवतोड़े का भाजपा में पक्ष प्रवेश होने जा रहा है और इस मौके पर मुख्य रूप से राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य के वन सांस्कृतिक मत्स्य व्यवसाय तथा चंद्रपुर जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा प्रदेश अध्यक्ष विधायक चंद्रशेखर बावनकुड़े, राष्ट्रीय महाकाश वर्गीय आयोग के अध्यक्ष हंसराज अहीर, पूर्व मंत्री शोभाताई फडणवीस, विधायक बंटी भांगड़िया, विधायक परिणय फुके, विधायक संजीव बोधकुलवार, भाजपा जिलाध्यक्ष देवरा भोंगड़े, पूर्व विधायक अतुल देशकर, पूर्व विधायक सुदर्शन नीमकर, पूर्व विधायक संजय धोटे, भाजपा चंद्रपुर महानगर अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाड़े तथा भारतीय जनता पार्टी के अन्य पदाधिकारी मौजूद रहेंगे। वहीं अपने पार्टी प्रवेश के संबंध में मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए ओबीसी नेता डॉक्टर अशोक जीवतोड़े ने क्या कहा, अब स्वयं सुने उन्हीं जुबानी। आता वरिष्ठ नेत्यांशी जेव्हा बोलणं झालं होतं त्यावेळेस पक्ष कार्यालय मुंबईच्या कार्यालयात प्रवेश व्हावा अशी त्यांच्याकडून मला विचारणा करण्यात आली होती, पण वारंवार विचारणा झाल्यानंतर मी म्हटलं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी जर माझा प्रवेश झाला अधिक चांगलं, त्याच्यामुळं हा प्रवेश मला वाटते चंद्रपूर जिल्ह्यात माझ्या जनता महाविद्यालयात होऊ घातला आहे। येत्या लोकसभा आणि विधानसभेला अनुसरून हा माझा प्रवेश नाही, या अगोदर देखील मी भारतीय जनता पक्षात होतो, त्यामुळं भारतीय जनता पक्षात माझा पुनर्प्रवेश होऊन राहिला आहे, त्याचा आणि विधानसभा आणि लोकसभेचा काहीही संबंध नाही। सुरुवातीपासून मी सांगत आलो आहे की जेवढ्या ओबीसीच्या न्याय्य मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याचं कार्य भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्य सरकारतर्फे आणि भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारतर्फे करण्यात आलेलं आहे। ओबीसी मंत्रालय ज्यावेळेस स्थापन झालं आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि ओबीसी मंत्रालय स्थापनेपासून तर आजतागायत जे 32 GR आजपर्यंत ओबीसींच्या हितासंबंधीचे गव्हर्नमेंटनी काढले ते सर्व GR अर्ध्याहून जास्त GR हे भारतीय जनता पक्षाच्या काळात झाले, त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा ओबीसींना न्याय देऊ शकेल अशी माझी खात्री पटल्यामुळे मी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेऊन आलो। सिटी क्लब प्रतिनिधी वैभव यारकर की रिपोर्ट।